विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मी सांगत असतो बघा, वर्ष श्राद्ध करण्याची गरज काय असते? काही लोक या गोष्टीच्या विरोधात आहेत, काय मेल्यावरी पिंडदान करायची गरज आहे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान अशी करायची काय गरज आहे? तर सांगतो तुम्हाला, मेल्यानंतर आपण ज्याचं पुण्यस्मरण करतो ना, त्याच्यातलं त्याला काही मिळत नसतं, पण त्याने जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक पर्याय आहे। पिंड पदावरी, माझ्याकडे लक्ष द्या, पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्ज फिटले पितराचे ऋण। आपण जन्माला आलो ना दादा, आपण ऋण घेऊन आलो, आपल्यावर पहिलं ऋण आहे देवाचं, नंतर ऋण आहे संताचं, त्याच्यानंतर ऋण आहे आई वडिलाचं, त्याच्यानंतरचं ऋण आहे मातृभूमीचं, त्याच्यानंतर ऋण आहे समाजाचं, त्याच्यानंतरचं ऋण आहे देशाचं। या सर्व ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी जन्माला आलेलो आहे, आलो आपण जन्माला, पण या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा। आणि आपल्या वडिलाने आपल्यासाठी एवढं केलंय, मग आपण त्यांची आठवण म्हणून त्यांचं पुण्यस्मरण करणं, याला कृतज्ञता व्यक्त करणं म्हणतात बघा, लक्षात ठेवा। मला सांगायचं काय दादा, जीवनातला बाप गेला की माणूस पोरका होत असतो बघा। मातृदेवो भव, ऐकताय ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, या म्हणणाऱ्या महाराष्ट्राचा आज जर आपण विचार केला ना, तर या महाराष्ट्रात जेवढे काही वृद्ध आश्रम आहेत त्यामध्ये हिंदूचे आई वडील जास्त आहेत, जेवढ्या काही भ्रूण हत्या होतात त्यामध्ये हिंदूचा क्रमांक प्रथम आहे, जेवढ्या काही वारकरी संप्रदायावर टीका केल्या जातात त्यामध्ये आपल्याच लोकांचा पहिला क्रमांक आहे। आपले लोक याच गोष्टीत पुढे आहेत महाराज, लक्षात ठेवा मला काय सांगायचं। आपले लोक आपल्याला विरोध करत राहतात ही शोकांतिका आहे। 100% मुसलमानाला अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण 50% हिंदू लोकाला देव मान्य नाही ही शोकांतिका आहे। मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळेस नमस पठण करायला जातं, आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात जात नाही, ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे। आज आपण आपल्या धर्माला विरोध करत राहतो बघा, लक्षात ठेवा। आपल्या लोकाला ताजमहल मान्य आहे, पण रामाचा सेतू मान्य नाही, आज ही शोकांतिका आहे। ज्या आईने ज्या वडिलांनी आपल्यासाठी एवढं काही केलं, त्या आई वडिलाच्या उपकारातून आपण उतराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे दादा। मी तुम्हाला थोतंड सांगणार नाही, गप्पाही मारणार नाही बघा, मी तुम्हाला घडलेली उदाहरणं सांगेल महाराज। एका छोट्याशा घरात, माझ्याकडे लक्ष द्या, एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 मुलांना सांभाळतात, पण त्या 4 मुलाच्या 4 बंगल्यात एका आईला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही ही शोकांतिका आहे दादा। करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण जेव्हा सीझरची परिस्थिती असते ना, तेव्हा इतभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त आई असते बघा। या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे, आणि ज्याच्या जीवनात ते आई वडील गेले ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा। मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं, जोपर्यंत तिचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेर चांगलं आहे। एकदा का तिच्या जीवनातले आई वडील गेले ना दादा, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे बघा। जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा, ज्याच्या जीवनातला बाप गेला ना त्याला बापाची किंमत विचारा। लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा। लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा। दादा जीवनात दोनच गोष्टीला घाबरा, एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे बाप। जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला। आपला बाप कसा का असे ना महाराज, नुसता दरुज्यात जरी बसलेला असला तर कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जाणार नाही। बिन बापाच्या पोरानं किती काम केलं तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही। देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य केलं पाहिजे, पण त्याचबरोबर पुरातून वाहून नेणाऱ्या वसुदेवाला मात्र विसरून चालणार नाही। जिजामातेचं कौतुक अवश्य केलं पाहिजे, पण त्याचबरोबर शहाजीची ओढाताण विसरून मात्र चालणार नाही। सचिन तेंडुलकर 22.5 फूट पळाला तर कोट्यावधी तरुण पोरं टाळ्या वाजवतात, आणि तुझा 75 वर्षाचा बाप स्वतःच्या 5 एकर शेतीमध्ये वखराच्या या बांधावरून त्या बांधावर तुझ्यासाठी आयुष्यभर फेऱ्या मारतो, त्या बापाचं कधी टाळी वाजून अभिनंदन केलं का? सचिन तेंडुलकर आपल्या नात्या पात्याचा नाही दादा, आहे की नाही? अरे विचार करा त्या बापाचा, त्याची बनियान फाटली तर तो त्या बनियानीला गाठ मारतो पण नवी बनियान घ्यायचं धाडस करत नाही। त्याची चप्पल फाटली तर तो त्याला सुतळी बांधतो, नाही तर चिरगुट बांधतो, पण नवी चप्पल घेण्याचं धाडस करत नाही। बापाची जर दाढी वाढली ना दादा, दाढीला दुकानावर 30 रुपये लागतात म्हणून बाप 2 रुपयाचा ब्लेड घरी आणतो आणि पाणी लावून दाढी करतो का? 28 रुपये जर एका दाढीचे वाचले तर माझ्या पोराच्या शिक्षणाला उपयोगाला येतील। आणि बाप वेळेत शाळेत पोरांना पैसे पाठवतो,
पण बापाने पाठवलेल्या पैशावर पोरगा परमिट रूममध्ये जातो आणि बिअर बारच्या पार्ट्या करतो आणि नापास झालेली मार्क लिस्ट बापाच्या तोंडावर फेकतो. कधीतरी विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे बघा गुटखा खाणाऱ्याला, तुम्ही 20 रुपयाची पुडी जेव्हा तोंडात टाकता ना तेव्हा एकदा मनात विचारा ना, हे 20 रुपये कमवायला माझ्या बापाला किती कष्ट होतात मला. अरे बाप दुसऱ्याच्या शेतात काम करत असतो ना दादा, कशासाठी माहिती आहे? माझं आयुष्य दुसऱ्याच्या शेतात काम करता करता खर्च झालं तर चालेल, पण माझ्या पोराचं आयुष्य असं खर्च झालं नाही पाहिजे. याकरता मी पाहिजे ते कष्ट करील, पण माझ्या पोराला मी साहेब केल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप आपल्यासाठी असतात. बघा आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं. दादा घडलेली घटना सांगेन मी तुम्हाला 1.5 महिन्याच्या अगोदरची. बघा नांदेड जिल्हा, डॉक्टर अरुण गोदम गावकर, कदाचित आपण एबीपी माझाला पाहिले असेल, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर, अनेक बालकांना ज्यांनी जीवदान दिलं आणि आपल्या पोराला अमेरिकेला पाठवून डॉक्टर बनवलं. ऐका बरं का लक्ष देऊन, अमेरिकेला पाठवलं डॉक्टर बनवलं. एवढंच नाही, मुलगा डॉक्टर झाल्यानंतर सून सुद्धा तशी असावी ना म्हणून सून सुद्धा डॉक्टर, मुलगी डॉक्टर, जावाई डॉक्टर, चौघे जण अमेरिकेला राहिला. दुर्भाग्य बघा पण त्या डॉक्टरांच्या जीवनातलं. अरे ज्याने कष्टाचं चीज करून पोराला अमेरिकेला पाठवून डॉक्टर बनवलं, दुर्भाग्य बघा त्या डॉक्टरांच्या जीवनातलं. त्या डॉक्टरांच्या मृत्यूच्या अगोदरचे 6 वर्ष अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्धाश्रमात गेले. एवढंच नाही दादा, 19 ऑगस्टला डॉक्टरांचा मृत्यू झाला. 19 ऑगस्टला डॉक्टरांचा मृत्यू झाला. वृद्धाश्रमाच्या संचालकांनी पोराला फोन केला, तुमच्या बाबाचा मृत्यू झाला, तुमच्या बाबांनी आपली जीवनयात्रा संपवली, किती वाजेपर्यंत तुम्ही हजर व्हाल? तिकडून पोरांचं उत्तर आलं, मेलेत ना ते आता, मग आम्ही आल्यावर काही जिवंत होणार आहेत का? तुम्ही तुमच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करून घ्या, आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत. बापाच्या अंत्यसंस्काराला सुद्धा पोरं हजर राहिली नाही. माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही यूट्यूब सर्च करा, यूट्यूबला बातमी आहे, नेटला बातमी आहे, लक्षात ठेवा मला काय सांगायचं. दादा हो, ज्या बापाने कष्टाचं चीज करून पोराला अमेरिकेला पाठवून डॉक्टर बनवलं, ते पोरं जर बापाच्या अंत्यसंस्कारात आलेले नसतील तर किती दुर्भाग्य आहे. 12,000 कोटीचा मालक मुंबईचा 3रा नंबरचा श्रीमंत विजयपत सिंघानिया, 12,000 कोटी श्रीमंतीच्या बाबतीत ज्याचं 3रं नाव मुंबईत आहे ना, 12,000 कोटीची संपत्ती पोराच्या नावावर डोळे लावून करून दिली आणि त्याच पोरानं लाथा मारून बापाला घराच्या बाहेर काढलं. अहमदाबादला घडलेली घटना आहे. मुलगी पालघरला राहायची, आई अहमदाबादला राहायची. आई वारल्याच्या नंतर पोरीला फोन केला, तुझी आई वारली. तिकडून पोरीचं उत्तर आलं, मी माझ्या कामात व्यस्त आहे, मी माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला हजर राहू शकत नाही. माझ्या आईचं शेवटचं दर्शन मला फोनच्या व्हिडिओ कॉलवर करून द्या आणि माझ्या आईच्या अस्थी मला कुरिअरनी पाठवून द्या. अशी परिस्थिती आहे दादा हो. ज्या मायबापाने आपल्यासाठी एवढे कष्ट केले, त्या मायबापाच्या अंत्यसंस्काराला जर आपण हजर राहू शकत नसेल तर दुर्भाग्य. लातूरला घडलेली घटना आपण पाहिली असेल बघा. बापाने प्लॉट नावावर करून दिला नाही म्हणून पोरानं आईला आणि बापाला नारळ पाण्यात उंदराचं औषध आणून टाकलं आणि 2 नारळ पाणी आईला आणि बापाला आणून दिले. बघा बापाने निसंकोचपणे ते नारळ पाणी पिलं. बापाला काय माहीत, बापाला वाटलं माझ्या पोराने मला प्रेमानं नारळ पाणी आणलं. बापानं नारळ पाणी पिलं पण आईला शंका आली. आईनं मात्र ते नारळ पाणी पिलं नाही. बापाने पिल्यामुळं बापाला देह सोडावा लागला. लक्षात ठेवा मला काय सांगायचं, ज्या मायने ज्या बापाने आपल्याला अमृत पाजलं, अमृतासारखं दूध पाजलं ज्या आईने, त्याच आईला आपण जर विष पाजायला तयार होत असेल तर किती दुर्भाग्य आहे दादा. एवढे कीर्तनकार बोलून बोलून सुद्धा अशा परिस्थिती आहे, नाही बोलल्यावर किती अवघड आहे मला सांगा. अरे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले आपल्याला पाहायला मिळतो. त्या पुंडलिकानं फक्त आईची सेवा केली होती, वडिलाची सेवा केली होती. महाराज पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची येतुये जे का माता पितरे, तया सेवेशी केरी शरीरे लोण किजे. अरे दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल, बापाने 1 आवाज टाकल्याबरोबर मागे फिरतो. पोटच्या पोराला 5 आवाज दिले तरी पोरग फिरून पाहत नाही. त्या 4 पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं, पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही. हे दुर्भाग्य आहे. घडलेली घटना बघा. मी तुमच्या भावनेला हात घालत नाही दादा. बाप दुसऱ्याच्या सालानं राहायचा आणि पोराला औरंगाबादला शाळेत टाकून पैसे पाठवले. बघा पोराला औरंगाबादला पैसे पाठवायचा. बापाला विचारलं कशासाठी कष्ट करताय. बापानं सांगितलं मला माझ्या पोराला साहेब करायचं. पोरानंही कष्टाचं चीज केलं आणि बँकेचं साहेब झालं. बापाला आनंद झाला, माझं पोरगं साहेब झालंय. बापानं गावघर पेढे वाटले महाराज, कारण पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाय.
आपलं पोरग जसं जसं विजयी होईल ना तसं जसं बापाला आनंद असतो बघा. बापानं गावभर पेढे वाटले, दादा माझा बाळू बँकेचा साहेब झाला, माझ्या कष्टाचं चीज झालं, आता माझे सुखाचे दिवस सुरू झाले, आता मला शेतात जायची गरज नाही. गावभर पेढे वाटले आणि आपलं पोरग साहेब झालेलं कसं दिसतंय पाहण्यासाठी बाप औरंगाबादला आला. खेड्यातलं राहणीमान आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, चुरगाळलेला शर्ट आहे, डोक्यामध्ये टोपी आहे, आणि बाप त्या कॅबिनच्या साहेबाचा पत्ता रिक्षावाल्याला दिला. त्या रिक्षावाल्यानं त्या साहेबांच्या ऑफिसपर्यंत नेऊन सोडलं आणि साहेबांच्या टेबलवर फाईल होत्या, साहेबांच्या समोर फाईलचा ढीग होता, फिरत्या खुर्चीवर साहेब बसलेले होते, कुण्या फाईलला येस कुण्या फाईलला नो साहेबांच्या सह्या चाललेल्या होत्या, शेजारी मित्र खुर्चीवर बसलेले होते. बाप कोपऱ्यात येऊन उभा राहिला आणि पोराकडं पाहिलं, फिरत्या खुर्चीवर येसेच्या रूममध्ये बापानं पोराकडं पाहिल्यानंतर बापाला एवढा आनंद झाला ना, पांडुरंगाला विनंती केली, देवा माझ्या कष्टाचं चीज झालं, फक्त एवढ्या माणसात एकदा पोरानं माझ्या येऊन मला बाबा म्हणून हाक मारावी, मी केलेलं काम सर्व विसरून जाईल. बाप अपेक्षा करत होता दादा. फाईल तपासण्यात पोराचं बापाकडं लक्ष गेलं नाही. शेजारी बसलेल्या मित्राने सांगितलं, ओ बराच वेळ झाले ते बाबा कोपऱ्यात उभे आहे, त्यांचं काय काम आहे जेवढं विचारा तरी. मग साहेबाची नजर बापाकडे गेली, ऐका अंगावर कपडे चांगले नाही आणि मी बँकेचा साहेब आहे, 40 कर्मचारी माझ्या हाताखाली काम करतात आणि माझा बाप असा कपड्यात म्हणल्यावर माझी गावात काय इज्जत राहणार आहे, माझी या गावात माझी या बँकेमध्ये काय इज्जत राहणार आहे, अंगावर कपडे चांगले नाही म्हणून बाप आहे असं सांगायची लाज वाटली आणि सांगितलं हो ते आमच्या कामावरचे आहेत, त्यांना काहीतरी पैशाची गरज असली पाहिजे. ही सत्य घटना घडलेली आहे बघा, फक्त मी गावाचं नाव सांगत नाही तुम्हाला. दादाहो आज ही परिस्थिती आहे, बापाचे आनंदाचे अश्रू संपून गेले. पांडुरंगाला पुन्हा हात जोडून विनंती केली, देवा हे शब्द माझ्या कानावर पडायच्या अगोदर जर मला मरण आलं असतं ना मी आनंदाने मेलो असतो रे, पण हे शब्द माझ्या कानावर पडायला नको पाहिजे होते. बापावर केवढंही संकट येऊ द्या महाराज, बाप त्या संकटाला घाबरत नाही, बाप कधी रडत नाही, पण बाप दोन वेळेस रडतो. कधी सांगू, एकदा आपली मुलगी सासऱ्याला निघाली तेव्हा. किती कठोर काळजाचा बाप असू द्या महाराज, मुलगी सासऱ्याला निघाली ना आई गळ्यात पडून रडते, पण बापाला गळ्यात पडून रडता येत नाही म्हणून खांबाला धरून एकटाच बाप ढसाढसा रडत असतो बघा, लक्षात ठेवा. तेव्हा एकदा बाप रडतो आणि दुसऱ्यांदा बाप रडतो केव्हा, आपले पोरं आपल्याला लाथा मारून घराच्या बाहेर काढतात तेव्हा. पण मी सांगेन तुम्हाला, आपण जर आपल्या मायबापाला लाथा मारून घराच्या बाहेर काढत असाल तर आपले पोरंसुद्धा आपल्याला लाथा मारूनच घराच्या बाहेर काढणार, याच्यात काही शंका नाही. कुणाचे तरी मायबाप वृद्धाश्रमात जातात, त्यासाठी फक्त मुलगाच जबाबदार असतो असं मी अजिबात म्हणणार नाही, यासाठी त्या घरी येणारी कुणाची मुलगी सुद्धा जबाबदार असू शकते. बघा मायाओ, इथं बसलेल्या प्रत्येक सुनांना माझा एक प्रश्न आहे, बघा तुमच्या वहिनीनं तुमच्या मायबापाला कसं ठेवावं तुमची अपेक्षा आहे, तुमच्या वहिनीनं तुमच्या मायबापाला फुलासारखं जपावं असं तुम्हाला वाटतं, बरोबर आहे ना? बरोबर आहे बघा, तुमच्या वहिनीनं जर तुमच्या मायबापाला फुलासारखं जपावं असं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या मायबापाला तुम्ही फुलासारखं जपावं असं आम्हाला का वाटू नये. याच्यापेक्षा पुढचं सांगू, तुमच्या वहिनीनं तुमच्या मायबापावर प्रेम करावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यावर प्रेम करायला शिका, तुमची वहिनी तुमच्या मायबापावर प्रेम करेल. तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला त्रास द्याल ना, याच्या व्याजासहित डबल न त्रास तुमची वहिनी तुमच्या मायबापाला दिल्याशिवाय राहणार नाही. एका पोरानं बाप वारला म्हणून आईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. 15 दिवसाला भेटायला जायचा, थोडे पैसे खर्चायला द्यायचा आणि माघारी यायचा. एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला, बाळासाहेब तुमच्या आईची प्रकृती फार गंभीर आहे, तुमच्या आईला तुम्हाला जिवंत पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता वृद्धाश्रमात हजर व्हा. फोन केल्याबरोबर पोरग वृद्धाश्रमात आलं, आईनं आल्याबरोबर तोंडावर हात फिरवला, बाळा आलास व आई मी आलो, काय करू आई मी तुझ्यासाठी. पोरानं विचारल्यानंतर आई म्हणते, बाळा एवढी माझी व्यवस्था केली मला वृद्धाश्रमात, एवढी मोठी खोली मिळून दिली, आता माझ्यासाठी काय करायचं राहिलं. पोरानं विचारलं, आई तुझी शेवटची इच्छा काय आहे मला सांग. त्या आईनं सांगितलं, सांगू तुला माझी शेवटची इच्छा. हो आई तुझी शेवटची इच्छा काय आहे मला सांग. बाळा तू सुखात राहावं हीच माझी शेवटची इच्छा आहे. फेकून भाकर मारा मायबापाला, पोराचं चांगलं व्हावं ही अपेक्षा असते. पोरानं विचारलं, आई तुझी आठवण म्हणून मी या वृद्धाश्रमात काय केलेलं तुला आवडेल. त्या आईनं सांगितलं, बाळा माझी आठवण म्हणून एकच कर, या सर्व वृद्धाश्रमात माझ्या नावानं पंखे फिट कर. पोराला आश्चर्य वाटलं, आजपर्यंत आईनं पंखा मागितला नाही, आज आई पंखा कशाला मागते. पोरानं विचारलं, आई आजपर्यंत पंखा मागितला नाही आज मरता मरता पंखा कशाला मागते ग. आईनं सांगितलं, बाळा माझं शरीर कष्टाचं होतं म्हणून बिना फॅनच्या कित्येक तरी रात्र मी इथं जागून काढल्या,
पण जेव्हा तुझे पोरं तुला इथं आणून ठेवतील ना, तेव्हा तुला ही गरमी सहन व्हायची नाही. ही काळजी जिला असते दादा, तिला आई म्हणत असतात. बघा, मला आई वडिलाबद्दल बोलायला लावलं तर मी कितीही वेळ बोलेल याच्यात काहीही शंका नाही, पण घड्याळ थांबायला तयार नाही. म्हणून एकच सांगेन दादा, मी तुम्हाला, जीवनात आपण आपले मायबाप गेले की पोरक होत असतो. बघा मी सांगू तुम्हाला, ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और आपा हीच माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडून जातं, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येत असतो. बघा, म्हणून दादा जीवनातले आपले मायबाप गेले की आपण पोरक होत असतो. बघा मी एकच सांगेन तुम्हाला, आपल्या मायबापाला सांभाळा, आपल्या मायबापाला वाईट शब्दाने कधी दुखू नका दादा. अशी आई गेली बाप गेला की माणूस पोरका होत असतो. एक पोरग आईला म्हणे, रोज म्हणते ना तू माझ्यावर उपकार केला उपकार केला उपकार केला, मला आज तुझ्या उपकाराची परतफेडच करायची, सांग काय काय केलं तू माझ्यासाठी, मला एक दिवस तरी तुझे उपकार फेडायचे. लक्ष देऊन ऐका बरं का, 2 मिनिटात मला थांबायचं, मला तुझ्या उपकाराची आई परतफेड करायची. पण पुन्हा तुम्हाला हा शब्द म्हटले नाही पाहिजे की मी तुला उपकार तुझ्यावर उपकार केला. आई म्हटले ठीक आहे बाळा, आजचा दिवस माझ्या शेजारी झोप. ऐका बरं का, लक्ष देऊन, उपकाराची पोरानं परतफेड करायची ठरवली, आजचा दिवस बाळा माझ्या शेजारी झोप. आणि ऐका, पोरग आणि आई शेजारी शेजारी झोपले, ऐकताय ना सर्व, पोरग आई शेजारी शेजारी झोपले आणि नेमकीच पोराला चांगली झोप लागली की आईनं आवाज दिला, बाळा अरे मला तहान लागली रे, पाणी घेऊन ये बरं. पोरग उठलं म्हणे, आई आत्ता घेऊन आलो, फ्रेश होतं, फ्रेश मूडमध्ये त्यानं एक ग्लास भरून आईला पाणी दिलं. आणि ऐका, आईनं थोडं पाणी पिलं, ऐकताय ना सर्व, आईनं थोडं पाणी पिलं आणि उरलेलं पाणी जाणून बुजून त्याच्या अंथरुणावर सांडून दिलं. ऐका, पोरग त्या अंथरुणावर झोपायला लागलं, अंगाला गार लागायला लागलं, झोपायला लागलं, पण झोप येत नव्हती. बराच वेळ त्या अंथरुणावर इकडं तिकडं करत होतं, पण बराच वेळाच्या नंतर, बराच प्रयत्नाच्या नंतर त्याला झोप लागायला लागली. आणि जशी त्याला झोप लागायला लागली, माझ्याकडे लक्ष द्या बघा, माझ्याकडे लक्ष द्या, जशी त्याला झोप लागायला लागली ना, नेमकीच त्याला झोप लागली की आईनं पुन्हा आवाज दिला, बाळा अरे मला पाणी प्यायचं रे. पोरग उठलं, पहिल्यांदा आई आत्ता घेऊन आलो असं म्हटलं, पण दुसऱ्या वेळेस लगेच रागाने म्हटलं, आण तो थांब. आणि पोरग पाणी आणायला गेलं, पुन्हा पाणी आणलं, आईनं पाणी पिलं, पुन्हा झोप लागायला लागली की आईने परत आवाज दिला, अरे बाळा मला तहान लागली रे. लक्ष देऊन ऐका बरं का, मला तहान लागली. तेव्हा काय झालं, पोरग रागावलं, आई ही काही तुझी पद्धत आहे का, आत्ताच पाणी पिलं होतंस ना तू, माझ्या अंथरुणावरही पाणी सांडलं आणि आत्ताच पाणी मागायला लागली, आज कसं काय तुला एवढी तहान लागली. आई म्हणली, बाळा तहान लागायला लागली त्याला मी काय करू, कंटाळलं पोरग, चल मी आणून देत नाही. आई म्हणली, बाळा 3 वेळेस मी तुला पाणी मागितलं, तू आणून दिलं नाही रे. अरे तू रात्रभर माझ्याजवळ झोपायचा आणि सू करायचा आणि अंथरून ओलं करायचा, रात्रभर माझ्या अंगावर राहायचा, माझी साडी ओली करायचा, तो त्रास मी कसा भोगला असेल बघ बरं, याचा विचार कर. फेडूच शकत नाही महाराज आपण, आपण आपला बाप एक गोष्ट 10 वेळेस बोलू द्या, आपण पटकन म्हणतो अहो तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का, पण आपण बापाच्या वेळेस बापाच्या कानात लहानपणी किती वेळेस काही बोललो असेल, पण बापानं आपल्याला त्रास दिला नाही. पण आई आणि बापाचे उपकार आपण फेडू शकत नाही दादा. आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात, त्या आई वडिलाला जाणून घ्यावं एवढी इच्छा आहे. हे 15 मिनिटाचं प्रबोधन ऐकून वेगळा झालेला मुलगा आणि त्याचे आई वडील जरी एकत्र आले तरी आपलं कीर्तन सक्सेस आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.